विकायला जे मला पहिल्या वर्षी जो त्रास झाला होता तो आज नाही म्हणजे लागवडी वाढून आपल्याकडचा माल वाढून सुद्धा जागेवर खरेदी होती तीन मला तीन वर्षातलं जे मी परिस्थिती बघतोय त्यानुसार असं मला वाटतंय की उत्पन्न चांगलं आहे म्हणजे ज्याज ज्याज मॅनेजमेंटनुसार त्याचं उत्पन्न निघतंय म्हणजे पाच सहा टनापासून वीस पंचवीस टनापर्यंत उत्पन्न निघतंय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता सरांचा तीन एकरमध्ये ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे आणि मी आलो आहे सध्या फोंडशेरच गावामध्ये तालुका मालशिरस जिल्हा सोलापूर बाजीराव बोराटे यांच्या ड्रॅगन फ्रूट शेतीवरती तर मित्रांनो आपण सविस्तर ड्रॅगन फ्रूटविषयी माहिती यांच्याकडून घेऊया तर नमस्कार सर नमस्कार आपलं म्हणजे प्रेक्षकांना आमच्या नाव आणि इथला ॲड्रेस सांगा आणि कशा पद्धतीने याचं ते थोडं सांगा माझं नाव बाजीराव गोपाळ बोराटे फोंड शिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आणि आपल्या जरा थोडं ला ड्रॅगन फ्रूटविषयी सांगा आता तुम्ही तीन वर्ष झालं ड्रॅगन फ्रूटवर काम हां आणि तीन वर्षापूर्वी तुम्ही ड्रॅगन फ्रूट आणि पहिल्याच वर्षी मित्रांनो यांचा पंधरा ते अठरा टन माल निघालेला यांचा अनुभव कशा पद्धतीनं राहिला तीन वर्षाचा यांचा प्रवास कसा आहे ड्रॅगन फ्रूट शेतकऱ्यांनी लावावं का नाही आपण संपूर्ण माहिती ड्रॅगन फ्रूटविषयी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही पाठीमागं जर बघाल तर आत्ता स्टेज म्हणजे याच्या अगोदर यांचे पाच तोडे झालेले आहेत आणि आता सहावा तोडा चालू आहे होणार आहे म्हणजे चार दिवसामध्ये मी थोडा अगोदर आलो त्यामुळे तुम्हाला ते हिरव दिसते मी तुम्हाला बॅकग्राऊंडला दाखवतो कशा पद्धतीनं प्लॉट यांचा तोंडणीच्या टायमाला आलेला तर तुमची पहिली लागवड किती एकरची आहे त्याबद्दल काय सांगाल आणि किती तारखेची लागवड होती कोण्या सीजन मध्ये के लागवड केला होता त्याबद्दल थोडं सांगा आणि आपले लागवड जे आहे ते सोळा जून दोन हजार एकवीसची ची लागवड आहे आता आपण जे बघतोय तो प्लॉट बरोबर हां आणि हे दोन एकर मध्ये आपण सुरुवातीला के केलेलं आता नंतर एक एकर क्षेत्र वाढवलं ते इथं नाही दुसरीकडे आहे ते क्षेत्र बरं हां म्हणजे इथं दोन एकर इथं दोन एकर आहे बर, तुम्ही हो का हा, बर। हो तुम्ही ला ते दोन एकर मध्ये बरं तरी कधीची लागवड होती कोणा सीझन मध्ये लावला होता ते थोडं सांगा जून दोन हजार एकवीस मधली लागवड आहे सोळा जून दोन हजार एकवीस ची लागवड आहे ती आणि आता हे तिसरा सीझन आहे बावीसचा पहिला तेवीस दुसरा आणि आता हा तिसरा सीझन बरोबर हा आता मला सांगा थोडं ड्रॅगन फ्रूट विषयी सविस्तर जमीन कशा पद्धतीनं निवडली पाहिजे पहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या मनात येते की बा यासाठी जमीन कशा पद्धतीनं असली पाहिजे नाही जमिनीची तशी अडचण नाही कुठल्याही जमिनीची फक्त निचरा होणारी जमीन असावी बरोबर पाणी फक्त त्या खांबांच्या बुडापर्यंत साठून राहणे पावसाचं पाणी एवढीच काळजी घ्यायची थोडीशी उताराची असेल तर मग काय मोठं बेड करायची गरज नाही जे पाणी साठणारी असेल तर बेड करून लावलं ला तरी ते होऊ शकतं बरोबर आणि काळी हलकी भारी कुठल्याही जमिनीत हे पीक येते काही तशी अडचण नाही बरोबर फक्त निचरा होणारी जमीन होणारी जमीन एकदम हलक्या राहणार पण येते हो हलके रनात पण येते फक्त त्याची ग्रोथ थोडी स्लो राहील पण शेणखत वगैरे दिलं तर जसं जसं ते जमिनीचा पोत सुधरेल तसं तसं ते ड्रॅगन पण सुधारणारच आहे बरोबर आता आपली लागवड किती बाय कितीच्या बरं दोन्ही पोलच्या मधला असा अंतर किती आहे असा अंतर किती आहे त्या थोडं बदल सांगा आ, लागवड दहा बाय सात आहे आपली बरं तर दहा बाय सात मध्ये असल्यामुळं एकरी सहाशे पोलची संख्या बसते बरोबर आणि ह्याच्यामध्ये काही ट्रॅक्टर वगैरे काय आता बसत नाही आमचा बरोबर जर ज्यांना कुणाला ट्रॅक्टरनं सगळी मशागत करायची असेल मधली मशागत असेल फळं तोडलेली बाहेर काढायची असतील शिनकत आतमध्ये टाकायचं असेल तर त्यांना अंतर वाढवायची गरज आहे ते बारा तरी कमीत कमी असावं बरोबर म्हणजे तुम्हाला आता काय वाटतं बरं तुम्ही चूक केलात का दहा बाय सात वर करून असं तुम्हाला वाटतं नाही चूक नाही वाटत फक्त कसं राहतंय की आमचे क्षेत्रच कमी आहे आम्हाला पाचच एकर शेती आहे आणि आम्ही स्वतः करतोय त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं असं काय वाटत नाही की आपण हे चूक केली आणि अंतर थोडं जादा पाहिजे होत कारण आम्ही स्वतः ही कामं करू शकतो त्याच्यामुळे तशी काही अडचण नाही पण जर मोठे शेतकरी असतील आणि त्यांचं क्षेत्र मोठं असेल तर त्यांनी थोडं अंतर वाढवून केलं तर ट्रॅक्टरनं आतली मधली कामं माल बाहेर काढणं असेल शेणकट टाकणं असेल स्प्रे करणं असेल तर या सगळ्या गोष्टी ती करू शकतील बरोबर त्याच्यामुळं का काही तशी अडचण नाही दहा बाय सातमध्ये पण चालतंय चांगलं पोलची संख्या ज्यादा उत्पन्न वाढतंय त्याच्यामुळं ज्या जे त्याच्या ह्याच्यानुसार केलेलं कधी बी चांगलं बरोबर मला अजून एक विचाराचा आहे तुमचा पोल किती उंचीचा तुम्ही निवडलेला आहे जमिनीत किती गाठला आहे आणि वरी किती आहे ते थोडं सांगा प्लेट कुठं म्हणजे कशा पद्धतीनं डिझाईन आहे तुमची पोल आहे ना पोल सहा फुटाचा सा पोल आहे चार बाय चार इंच जाडीचा आतमध्ये सहा एम एमच्या चार तारा टाकून बनवून घेतलेला पोल आहे स्पेशली ड्रॅगनसाठी बरोबर आणि वरतीची जी प्लेट आहे ती दोन बाय दोन चोवीस बाय चोवीस इंचाची प्लेट आणि त्याच्यामध्ये पण सहा एम एमचं स्ट्रक्चर डिझाईननुसार वेल्डिंग करून टाकलेला आहे बरं आणि त्या पद्धतीनं फक्त चांगलं क्वालिटीचं बनवून घ्यायला लागतं आहे कारण आमच्या एवढा आम्ही मजबूत बनवून सुद्धा आमच्या पो प्लॉटमध्ये आता ह्या प्लॉटमध्ये दहा ते पंधरा प्लेट आमच्यात क्रॅक गेलेत कुठं मोडलेत एक पोल मोडला आहे तर ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे वजन भरपूर होतं आहे पोलवरती बरोबर मग ते तुम्ही समजा जर थोड्याला त्याला म्हणजे सॉरी जर सीजनला त्याला हलक करता नाही म्हणजे त्याच्या आतमधून जे कांद्या ते काढता हा नाही काढतो की काय होतंय आता हा माल संपला की नवीन पानं ग्रोथ झाड करत असते बरोबर आणि नवीन पानांची संख्या त्याला तयार होणार ही पहिली पानं ते पानं मग आता आता जे दिसतंय ह्याच्यापेक्षा जादा ग्रोथची गरज नाही कारण ती पानं पान दडपून जाणार आणि आतमधल्याला माल लागणार नाही बर त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न वाढल असं अपेक्षा ठेवले तर हे प्लेट ही प्लेट मोडून जातील आणि ठेवून ते मिळणार पण नाही तर ती पान काढणं गरजेचं आहे म्हणजे जर वर्षी आता इथून पुढे मला जर वर्षी जेवढी पानं ह्या पोलवरती नवीन येतील तेवढीच संख्या ह्या पोलवरची मला कमी करावी लागेल बरोबर तरच त्याचा फायदा राहणार आहे म्हणजे पोल स्ट्रक्चर पण टिकल आणि संख्या पण व्यवस्थित मेंटेन राहील साईज येईल क्वालिटी येईल अजून एक विचार असा आहेत ते मगाशी तुम्ही बोलून गेला नाही म्हणजे राहिलं तुमच्याकडून जमिनीपासून पोल किती फुट आहे आणि खाली सहा फुटाचा पोल आहे सहा फुटाचा पोल आहे दोन फूट जमिनीमध्ये आहे बेडपासून खाली दोन फूट आहे चार फूट वरती ठेवायचा आहे आणि तिथून ते पानं वाढते ते म्हणजे जास्त हाईट केली तर प्लेटच्या वरती जो माल लागतो तो माल काढण्यासाठी जवळ जाता येत नाही जवळजवळ दोन अडीच फूट पानं बाहेर येतात आणि मधलं फळ काढायला ताप देतं आणि ह्याच्यापेक्षा जास्त कमी केलं तर फळं खाली टेकल्यानंतर जी खाली गवतावच्या आळ्या असेल खालची गोगल गाय असेल ही फळांना त्या डॅमेज करते बरोबर त्याच्यामुळे खाली टेकून चालत नाही आणि जास्त हाईटचं काढायला त्रास देतं त्याच्यामुळं हीच हाईट मला योग्य आहे वाटते असं ह्या हाईटमध्येच केलं पाहिजे बरोबर आणि अजून एक विचार असा ही झाली लागवडीची स्टेज म्हणजे आता प्लेट पोल ड्रिप दोन्ही साईडनं तुम्ही टाकले याचं खताचं नियोजन कसं आहे शेणखत असेल रासायनिक खत असेल वॉटर असेल त्याबद्दल काय सांगाल नाही शेणखत तर ड्रॅगन फ्रूटला बऱ्यापैकी पाहिजेलच <laughs> तरच त्याची ग्रोथ चांगली राहते आणि शेणखताबरोबर रासायनिक खतं आम्ही देतो साधारण डिसेंबर जानेवारीच्या दरम्यानच आम्ही ते सगळं करत असतो की जेणेकरून पानाच्या ग्रोथलाच ते लागू झालं पाहिजे बरोबर त्या खतांमध्ये मुळे आल्या पाहिजे त्या आणि मग त्याच्यानंतर जून मध्ये मे मध्ये पासूनच कळी निघाली की त्या खताचा त्याला फायदा राहतो आणि वॉटर सोलेबल जे आहे ते आपण कळी निघाल्याच्या पुढं त्याला वॉटर सोलेबल खतं देत राहतो म्हणजे झिरो बावन्न चौतीस म्हणा साठवीस म्हणा बर झिरो झिरो पन्नास आहे कॅल्शियम बोरान आहे बरोबर आणि एकरी किती टायला तुम्ही खत टाकता बरं ड्रॅगनला एकरी आठ टेलर टाकतो आम्ही बरं चा, चार की आठ टेलर टाकतो आम्ही तर मित्रांनो बेडला टाकतो पाहू शकता ही जी तीन वर्षाची ग्रोथ आहे ह्या मागचं रहस्य म्हणजे एकरी आठ राहीला शेणखत hmm. त्याचबरोबर तुम्ही बेड वर ते आच्छादन म्हणजे मल्चिंग जे केले हा hmm. त्याचा फायदा काय काय आणि ते कधी करता तुम्ही वर्षाला ते थोडं सांगा hmm. आम्ही ते डिसेंबर जानेवारीला वरेल ज्या वेळेस खत टाकतो hmm. त्याच वेळेस कारखाना चालू असल्यामुळं ते पाचट त्या वेळेस मिळतं सोपं जातं ते घ्यायला <laughs> बरोबर आणि त्याच वेळेस ते टाकतो ते टाकण्याचा दोन फायदे होते आहेत की त्या ते पाचटीमुळं ते गवत होत नाही बेडवरती बरोबर त्याच्यामुळं ते, ते खुरपणी वगैरे तो ते खर्च वाचतो आणि दुसरी गोष्ट ड्रॅगन फ्रूटची मुळी वरच्या थरातून जास्त चालते राईट तंतुमुळं जास्त असल्यामुळे वरच्या थरातून ते पाचटीला चिटकून त्याच्या मुळे ती पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते आणि ह्या दोन्ही गोष्टीचा फायदा हे पाचटीमुळं होतो परत हे पाचट कुजून नंतर ते कंपोस्ट खत हाये असं हितच बनतं बरोबर आणि जमीन भुषभूषित राहते म्हणजे हे तुम्ही पाचट वर्षाला टाकताच हा वर्षाला टाकतोच म्हणजे ते टाकल तसं ह्याची माती होऊन जाते पूर्ण पावसा पावसात भिजून भिजून ते कुजून जात आणि परत त्याच्यावर खत टाकतो आणि परत पाचट टाकतो म्हणजे हे दरवर्षी करतच असतो आम्ही बरोबर अजून एक विचाराचा आता ही झाली लागवडीची स्टेज ही खतांबद्दल माहिती दुसरी स्टेज आहे तुम्ही आता वरती शेडण्यात टाकता मित्रांनो ते टी टाईप जे तुम्हाला दिसते वरी पूर्ण एक पट्टा शेडनीटचा त्यामागचं रहस्य काय आणि ते नाही टाकल्यावर काय होते आणि टाकल्यावर काय होते नाही काय होत आहे सनबर्न फेब्रुवारी महिना आला की सनबर्न सुरू होत आहे पानांना सनबर्नमुळं पानं नाचणं हा प्रकार होत असतो तर त्याच्यासाठी नेट टाकलं तर नवीन ती पानं सनबर्णापासून वाचते ती आणि मग आपण उन्हाळ्यामध्ये त्या प्लॉटला पाणी देऊ शकतो पाणी देण्याचा फायदा नवीन पानांची ग्रोथ चालू राहते जुन्या पानांमधलं स्टोरेज टिकून राहतं आणि ते मेमध्ये ज्यावेळी ढगाळ वातावरण बनतंय त्याच वेळेस त्याला कळी जी लागते ती कळीचा फायदा आपल्याला त्या फ्लॅशमध्ये मिळून जातो आणि जर नाही टाकलं तर मग पाणी बंद करावं लागतं आहे सणबर्न आहे ते मग पाणी बंद करून ठेवलं तर नवीन पानं निघालेली पण ग्रोथ स्लो राहते किंवा वाढत नाहीत आणि नवीन पाना जुन्या पानांमधलं पण स्टोरेज कमी राहतंय आणि त्याच्यामुळं मग पाऊस पडल्यानंतर पाना स्टोरेज आल्यानंतर कळी निघती तर एक फ्लॅश एक्स्ट्रा मिळून जातो स्टोरेज टिकून राहण्यामुळं आणि तो, तो खर्च ह्याच्यातून निघून जातोय बरोबर आणि प्लॉट पण हिरवागार दिसतो चांगला राहतो ह्या गोष्टीचा फायदाच आहे बरं आपण खर्चाविषयी काय बोललो नाही ह्या व्हिडिओमध्ये खर्चाबद्दल सांगा बरं लागवड लागवडची दुसरी स्टेज म्हणजे तुम्ही ते टी टाकून वरती तारा ओढून शेणी टाकलंच पाहिजे पहिल्या वर्षी हा 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 त्याचा टोटल खर्च की आपलं उत्पन्न मार्केटला पहिलं ड्रॅगन फ्रूट जाईपर्यंत किती खर्च येईल ला। लागवडीपासून पोल प्लेट रोप हा टी पण बनवणं नेट टाकणं हा जर सगळा टोटल खर्च पकडला तर माझ्या हिशोबानं तो सहा ते साडेसहा लाखापर्यंत जाईल बर तेवढा खर्च होतच असतोय कारण लागवडीचा खर्च आहे ड्रॅगन हा तेवढा लागवडीचा खर्च आहे पण वन टाइम इन्व्हेस्टमेंट नंतर काय लाखावर का हा नंतर एक लाख ते सव्वा लाख म्हणजे ते पण शेतकऱ्याचे शेणखत वगैरे खर्च असेल त्यांचा खर्च कमी होईल आता मी जो सांगतो तो, तो सगळं विकतच सांगतोय बरोबर की सगळं शेणखत आम्ही विकतच घेतोय म्हणून आमचा खर्च लाख ते सव्वा लाख दीड लाखापर्यंत म्हणलं तरी आमच्या ह्या जुन्या प्लॉटला आम्ही करतो बरोबर कारण माल पण त्याच पटीत निघतो मित्रांनो आता हे जे खर्च सांगितलं पाच ते सहा लाख बर मला सांगा तुमचं पहिल्या वर्षी एवढा खर्च करून खर्च जाऊन राहिले होते का बरोबर मॅच झालं ते थोडं सांगा पहिल्या वर्षी खर्च जाऊन राहिले होते आता मी जो तुम्ही जो पहिला व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस ते मी सांगितलं होतं की रोप पण मी मोठी करून लावली होती बरोबर अर्ध्या पोलला पावून पोल पर्यंत आमची रोप वाढलेली होती बरोबर आणि त्याच्यामुळं आम्हाला पहिल्या वर्षीची जी ग्रोथ होती ती एकदम फास्ट झाली मोठी झाली पानांची संख्या ज्यादा भेटली त्याच्यामुळे आम्हाला पहिल्या वर्षी पण उत्पन्न चांगलं भेटलं होतं म्हणजे अगदी आम्ही सगळा केलेला खर्च काढून प्रॉफिटमध्ये होतो पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षीपासून जर काय साधारण एकरी एक लाख सव्वा लाख रुपये खर्च होतो आम्हाला ह्या दोन एकर मध्ये दोन अडीच लाख रुपये खर्च केला तरी भागून जात आहे सगळं बरोबर म्हणजे नंतरचा काय खर्च एवढा नाही हा दरवर्षीचा काय खर्च एवढा नाही होता आता बरं हे आता मी काढून कधी बर नाही आम्ही आता उन्हाची परिस्थिती बघून नेट टाकतो सनबर्न व्हायला लागलं जानेवारी टाकून घेतो जानेवारी एंडिंग फेब्रुवारी परिस्थिती बघून टाकतो आम्ही ती आणि काढायला काय होतं थोडस थो 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 वातावरण चेंज होईपर्यंत ठेवतो एखादा पाऊस झाला आणि टेम्परेचर कमी झालं की ते काढून घ्यायचंय मग ती कधी जूनच्या पहिल्या आठवड्यात निघतंय किंवा दुसऱ्या आठवड्यात निघतंय किंवा मी एंडला पण निघतंय म्हणजे जर पाऊस लवकर झाला तर मग ती काय तसंच घडी घालून नंतर तेच परत दुसऱ्या वर्षी बांधतो असं तीन वर्ष आपलं तीन वर्ष तर टिकलय पहिलं नवीन घेतलेलं आणि बदललं नाही बदललं नाही बदललं फक्त ह्या वर्षीच जास्त जे वादळ झालं त्याच्यामध्ये थोडस फाटतूट झाली त्याची किंवा ह्या स्ट्रक्चरचं पण कुठं कुठं बेंड होणं हे ते झालंय पण हे काही नैसर्गिक आपत्ती कधीतरी होत असते बरोबर आता ही झालं आपली लागवड स्टेज खताबद्दल बद्दल निवेदन अजून एक महत्वाचा प्रश्न याचं मार्केट कुणा ठिकाणी तुम्ही घालता शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती की बाबा ड्रॅगन फ्रुटची लागवड वरचीवर वाढली आहे द्राक्षसारखं होऊन रुपये वीस रुपये किलोवर येऊन हु. त्या त्याबद्दल तुमचा अनुभव तीन वर्षाचा काय राहिलाय नाही आता अनुभव असा झालाय की ड्रॅगन फ्रूट बद्दलची जी माहिती आहे ती माहिती लोकांना नव्हती माहिती लोकांपर्यंत पिचे पोचली आणि ते सर्वसामान्यांपर्यंत फळ पोचायला लागले म्हणजे जे फळ आम्ही ड्रागवण लागवड केली त्यावेळेस आमच्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा गाड्यावर कधी बघायला होतं भेटलं बरोबर ते आज लोकल बाजारात सुद्धा भेटायला लागले बरोबर आणि त्याचा रेट जो आहे रेट मी तर म्हणतो की थोडासा जसा सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासारख्या रेटला ते येईल त्यावेळेसच ती खातील आणि त्याचं महत्व पण कळालंय डॉक्टर लोक पण त्याला शिफारस करते आणि त्याच्यामुळं गिरायक वाढलंय बरोबर त्याच्यामुळं माल विकायला जे मला पहिल्या वर्षी जो त्रास झाला होता तो आज नाही म्हणजे लागवडी वाढून आपल्याकडचा माल वाढून सुद्धा जागेवर खरेदी होते मालांची तरी पण कालचा किती गेल्यावर नाही ड्रॅगनचं रेटच काय होतंय अगदी चाळीस पन्नास पासून रेट मिळतो म्हणजे आता जो हा आपण फ्लॅश बघतोय तर असा एवढा जर भरगच्चे माल वन टाइम सगळ्यांचा आला तर मार्केट साठ सत्तर सा पर्यंत खाली येत आहे पण ज्यावेळेस मार्केटमध्ये मालच नसतो त्यावेळेस ते त्याचा रेट कुठपर्यंत पण जाऊ शकतो म्हणजे त्याला काही लिमिट नाही म्हणजे अगदी तीनशे रुपये किलो पर्यंत रेट जातोय म्हणजे आपण जे काल परवा एक एक दीड कॅरेट म्हणजे एवढ्या दोन एकर मध्ये फक्त सव्वीस किलो माल निघाला अशी जर परिस्थिती असेल मार्केटमध्ये तर ते काही पण रेट मिळू शकतो बरोबर असं पण होत आहे ते एक आता शेतकऱ्यांना शेवटचा संदेश ड्रॅगन फ्रूट लागवडी बद्दल काय द्याल लागवड करायला काही अडचण नाही म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांनी केली तरी लागवड जास्त झाली जास्त होती म्हणून चालणार नाही कारण याच्यामध्ये म्हणजे ह्या तीन वर्षातलं जे मी परिस्थिती बघतोय त्यानुसार असं मला वाटतंय की उत्पन्न चांगलं आहे म्हणजे ज्याचं ज्याचं मॅनेजमेंटनुसार त्याचं उत्पन्न निघतं आहे म्हणजे पाच सहा टनापासून वीस पंचवीस टनापर्यंत उत्पन्न निघतं आहे म्हणजे जमिनीची प्रत असेल त्यांची निगा राखण्याची पद्धत असेल त्यानुसार उत्पन्न प्रत्येकाला भेटणार आहे आता विक्रीची व्यवस्था अशी झाली की विक्री अतिशय चांगल्या जा पद्धतीनं जागेहून खरेदी व्हायला लागली माल बाहेर भरपूर जातो आहे अजून तिथून पुढची प्रोसेस म्हटलं तर मग त्याचं प्रोसेसिंग आहे कोल्ड स्टोरेजला माल ठेवणं आहे तर मग ह्या गोष्टी अजून बाकी राहिल्यात त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मी म्हणतो की चांगला स्कोप आहे म्हणजे पुढं दहा पंधरा वर्ष सुद्धा ह्याच्यामध्ये चांगलं पैसे बनवून देणारं पीक आहे असं मला वाटतंय बरोबर आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाढला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बंधूंना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि अजून एक सांगू इच्छितो Uh, सर फक्त म्हणजे uh, ड्रॅगन फ्रूट लागवड तर त्यांनी केलेच पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धाच ते मार्गदर्शन करतात जवळपास शेकडो शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन आजपर्यंत केलेले एनीटाईम कधीही तुम्ही कॉल केला तर ते उचलतात असं नाही की कसल्याही कामाच्या गडबडीत uh, ते फोन उचलून तुम्हाला बोलणं त्याच्याबद्दल माहिती सांगणं uh, हे सरांचं काम आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा पत्ता अजून एकदा सांगतो फोंडशिरस गावामध्ये बोराटी वस्ती तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे यांचा प्लॉट आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद